पुण्याच्या इंदापूरमध्ये झेंडूला कवडीमोल दर मिळत असल्याने ऐनसणामध्ये शेतकऱ्याला झेंडूची फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. इंदापूर नजीक वरकुटे पार्टी ते वनगळीपर्यंत पुणे सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा फेकलेल्या झेंडूचे अक्षरशः ढीग लागल्याचं पाहायला मिळत आहे. हामून चक्रीवादळाचा धोका वाढलाय. पुढील काही तासांमध्ये नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या संदर्भात हवामान विभागानं अलर्ट जारी केला आहे. मुंबईत रेल्वेनं फुकट्या प्रवाशांविरोधात जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आहे. टीसीकडून फुकट्या प्रवाशांची धरपकड सुरू आहे. यामध्ये आता तेजस्विनी पथकानं सहभाग घेतला. तेजस्विनी पथकानं एका दिवसात सुमारे 2 लाखांचा दंड वसूल केला आहे. राज्यात गेल्या वर्षभरात मोटर वाहन कायदा उल्लंघनाच्या 1 कोटी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये विना हेल्मेट 35 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात एकट्या विना हेल्मेट चालकावर केले. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कार्रवाई 173 कोटी महसूल मिला है. पुण्यामधल्या पूरग्रस्त वसाहत गोखले नगर इथं अनधिकृत बांधकामाचा स्लॅब कोसळून एक कामगार गंभीर जखमी झालाय. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे बांधकाम अनधिकृत असून धोकादायक असल्याचं महापालिकेला दिलेलं होतं, मात्र याकडे कानाडोळा केल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. अमेरिका गोळीबारानं हादरलं. लेविस्टन शहरामध्ये एका हल्लेखोरानं नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 22 नागरिक ठार झाले, 60 जण जखमी झालेत. हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला. हल्ल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. आई भवानीचा गजर म्हणजे